आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. ठाणेकरांसाठी एक आनंदाची बातमी. मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे ठाणेकरांची पाणी कपात तूर्तास रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय. मागील काही महिने ठाणेकरांचे पाण्याविना हाल सुरू होते, परंतु आता पावसाने ठाण्यासह जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्याने ठाणे शहराची पाणी कपात तूर्तास रद्द करण्यात आली. परंतु पावसाने पाठ फिरवल्यास पुन्हा पाणी कपात केली जाईल असेही पालिकेने स्पष्ट केले. एकंदरच ठाणेकरांना जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत पाणी कपातीचा सामना करावा लागणार नाहीये. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील पाणी पुरवठा हा बुधवार ते गुरुवार असा 24 ते 30 तास बंद ठेवण्यात येत होता. दरम्यान आता काही मागील दिवसांपासून ठाण्यासह जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. पाऊस असाच पडत राहिला तर धरणांच्या पातळीतही लवकरच वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. परंतु मागील काही दिवसापासून पावसाने लावलेल्या सततच्या हजेरीमुळे शहरातील पाणी कपात तूर्तास रद्द करण्यात आली. जोपर्यंत पावसाची अशीच कृपा राहील तोपर्यंत कपात होणार नसल्याचेही पालिकेचे म्हणणे आहे. अद्याप धरणाच्या पातळीत वाढ झालेली नाही, तलावांमध्ये पुरेसा पाणी साठा नाही, परंतु पावसाने पाठ फिरवल्यास पुन्हा पाणी कपात करावी लागेल असेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. मालकीच्या दागिन्यावर डल्ला मारणाऱ्या विश्वासू मोलकर्णीचा पर्दाफाश करण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. उर्मिला जितेंद्र कदम असे सोट्या महिलेचे नाव आहे. तिला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली. ठाकुर्लीतील मंगेशी डेझल अपार्टमेंट मध्ये काबरा कुटुंबीय राहतात. गोपाल काबरा यांच्या पत्नीचे दागिने बेडरूम मधील लाकडी कपाटात लॉकर मध्ये ठेवण्यात आले होते. या दागिन्यांकडे काबरा कुटुंबीयांनी 2 महिने लक्ष दिले नव्हते. मात्र 2 जुलैला दागिने पाहण्यासाठी लॉकर उघडला असता यावेळी त्यांना धक्काच बसला. दागिने चोरी झाल्याची खात्री पटल्यावर त्याने डोंबिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. चोरीला गेलेले 1 लाख रुपयांचे दागिने चोरी केल्याचा गुन्हा त्यांनी दाखल केला. यानंतर कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने या मोलकर्णीला अटक केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजी पार्क येथील कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 1.5 तास चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही नेत्यांमधील ही दुसरी भेट असल्याने राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगती. दाऊद खान हा जो आरोपी आहे याला अटक केलं. त्याला अटक केल्याच्या नंतर लक्षात आलं की हा जो BUMS जी पदवी आहे या पदवीच्या व्यतिरिक्त काही बनावट पदव्या त्याने मिळवल्या होत्या. जसं MD मेडिसिन असेल, त्याच्यानंतर CCH असेल, CGO असेल, DMLT असेल, DHES असेल, या वेगवेगळ्या पदव्या सर्टिफिकेशन त्याने मिळवले होते. त्याचा तपास केला असता त्याच्यामध्ये डॉक्टर मोहम्मद फरान शाहिद शेख हा राहणार मुमरा आणि डॉक्टर अब्दुल रहमान हकुमुद्दीन खान राहणार भिवंडी यांच्याकडे BUMS पदवी आहे आणि या डॉक्टरांच्या मदतीने त्याने ह्या बनावट पदव्या मिळवल्याचं निष्पन्न झालं. त्या दोन्ही डॉक्टरांना पण या सदरच्या गुन्ह्यामध्ये अटक केली. ठाणे महानगरपालिका आणि पोलीस डिपार्टमेंट असं कॉमन त्याचा सर्वे करून जे मोगल डॉक्टर आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांची कारवाई करण्यात आली. अगोदर असा त्यांच्यामधून पेशंट दगावले की काही घटना तपासामध्ये समोर आलेली नाहीये, परंतु दोघेही यातला जो डॉक्टर फरहान शाहिद शेख आहे आणि हा मोहम्मद दाऊद खान हे दोघेही पुण्याला त्यांनी BUMS केलेले आहेत. ते एलिओपॅथिक गोळ्या आणि इंजेक्शन वगैरे द्यायचे का? हे जे आहेत हे जे ॲलोपॅथीची जी प्रॅक्टिस करतात जनरली काही लिमिटपर्यंत हे प्रॅक्टिस करतात. ते म्हणजे ताप आला, तोंड दुखते, पाठ दुखते, तर त्याच्या चुकीच्या पद्धतीने आता आम्ही कोणत्या इंजेक्शन दिलं काय दिलं त्याचा डाटा घेतला आणि तो वैद्यकीय अधिकाऱ्यांना दाखवला, तर त्या औषधांची काय प्रतिक्रिया होऊ शकते किंवा काय त्याचा उपयोग होऊ शकतो हेच त्या डॉक्टरांना माहिती आणि त्याची तब्येत बिघडायला लागली त्याच्यामुळे हे त्याच्यावर प्रयोग करत गेले आणि त्याच्यात त्याचा जीव.
सर कुठल्या प्रकारची औषध दिली त्यांनी आता डॉक्टरांनी? एका तासात चार इंजेक्शन दिले असं कळलं आम्हाला. एक त्यांनी आता इंजेक्शन डेक्झा 2 ml, डेरिफेफिलिन इंजेक्शन 10 ml, की ज्याचा तो जो डोस आहे तो तेवढ्या प्रमाणात द्यायला नव्हता पाहिजे, तो जास्त झाल्यामुळे त्याला. याचा काय परिणाम होतो सर याच्यावरती माणसाला दिल्यावरती, इंजेक्शन दिल्यावरती? याच्यामध्ये जर त्या इंजेक्शनची जर रिॲक्शन झाली, ब्लड प्रेशर जे आहे ते कमी होतं, हार्ट बीट जे कमी होतं, त्याच्यातून अटॅक येऊन तुम्हाला त्याच्यामध्ये मृत्यू येऊ शकतो. दिनांक 24 एप्रिल 2019 रोजी फार अत्यंत अशी दुर्दैवी घटना घडलेली होती की जो 24 वर्षाचा मुलगा, त्याचं नाव अंकित रमण पाटील, त्याचं पुढच्या 8 दिवसामध्ये लग्न होतं. अशा मुलाला केवळ पोटा दुखण्याच्या निमित्ताने तो डॉक्टरांकडे गेलेला होता, परंतु तो डॉक्टर हा त्याचा मृत्यू ठरेल हे त्याला माहिती नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये तो त्याच्याकडे गेला आणि केवळ 15 ते 20 मिनिटांमध्ये त्याच्या इंजेक्शनाने त्याचा मृत्यू होतो. ही बाब अत्यंत खेदाची आहे. या डॉक्टरांना आपण एक प्रकारे देव मानतो की तो एखाद्या त्यांचे जीव वाचवतो, परंतु हा राक्षसरूपी डॉक्टर या अंकीच्या जीवनात आला आणि बिचारा तो आपल्या मृत्यूलोकी गेलेली आहे. परत इन्व्हेस्टिगेशन नंतर जवळजवळ 2 महिन्यांनी आरोपी डॉक्टर मोहम्मद दाऊद खान याला अटक करण्यात आली. परंतु ह्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये करताना पोलिसांना अजून काही सूत्र अशी हातात सापडली की त्याच्याकडे असलेल्या ज्या बोगस डिग्र्या आहेत, ज्या कोणी दिल्या, काय दिलाय, त्याच्याकडच्या जर डिग्र्या तपासल्या गेल्या तर ह्या सगळ्या बोगस होत्या. केवळ 200-300 रुपयाने त्यांच्या विकत घेतलेल्या होत्या. आणि या डिग्र्यात कोणी दिल्या तर ते 2 डॉक्टर्सना सुद्धा अटक केलेली आहे. आणि या तपासामध्ये असंही निष्कर्षणास आलेलं आहे की कोल्हापूरला की जी डिग्री या डॉक्टर दाऊद खानने जी खोटे किंवा बोगस प्रॅक्टिस करतोय, तिथे कॉलेज केव्हाच बंद झालेलं आहे. अशा प्रकारे इन्व्हेस्टिगेशन फार उत्कृष्ट रीतीने या टीमने चालू केलेलं आहे. त्यामुळे हे आलेमकर परिवार ज्याचं हे दुःखाचं एक डोंगर कोसळलेला होता, परंतु आता ह्या डॉक्टरांना आरोपींना जे अटक केलेलं आहे त्यामुळे छोटीसा एक सुखद धक्का ते त्यांना मिळालेला आहे. आणि अशा प्रकारे अंकित आज आपल्यात नाही आहे, त्याचा मृत्यू झालेला ही दुःखाची बाब आहे, परंतु त्याच्या मृत्यूने एक प्रकारचा आवाज उठवलेला आहे की समाजात जे मोगल डॉक्टर आहेत आणि याच्यापुढे अनेक असे बळी जाणार होते त्यांना पुढे ते आया बसलेला आहे. त्यामुळे आलिमकर परिवारातर्फे, संपूर्ण टायगर प्रोटेक्शनतर्फे आणि त्यांच्या ग्रामस्थांतर्फे टायगर प्रोटेक्शनचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. तसेच मृत अंकित प्रकरणानंतर वकील प्रदीप बावीसकर, दिनेश जाधव यांसह अनेक व्यक्तींनी सातत्याने रायगड पोलीस स्टेशन येथे पाठपुरावा केला आणि पोलिसांनी अनेक बोगस डॉक्टरांना पकडून कारवाई केली. याबद्दल अंकितच्या नातेवाईकांनी पोलिसांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. प्रतिनिधी शरद शहाणेसह आधार न्यूज, मुंबई डेक्स. नांदेडमध्ये वेतन मजुरीच्या आदेश मिळण्याबाबत कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले. जिल्ह्यातील जाकीर हुसेन उर्दू स्कूल मुखेड या शाळेची मान्यता रद्द करण्यात आली व कर्मचाऱ्यांचे वेतन मंजुरी थांबवण्यात आली. यामुळे कर्मचाऱ्यांना पगार नसल्याने त्यांच्या भविष्याचा प्रश्न गंभीर बनलाय. यामुळे या विरोधात जिल्हा परिषदेसमोर वेतन मंजुरीचे आदेश मिळण्याबाबत कर्मचाऱ्यांनी हे उपोषण सुरू केले. हमको जो है मे 2018 से पेमेंट नहीं मिला है और माननीय शिक्षण अधिकारी साहब ने हमारा पेमेंट जो है पे यूनिट्स में रोका है. इसलिए हमारी ये मांग है कि पे यूनिट में जो बिल दाखिल किया गया है उसको फॉरवर्ड करें, यानी कि मंजूर करें और हमको जो है एक आदेश दें कि इनका पेमेंट रिलीज़ हो जाए. लेकिन यहाँ पे व्यवस्थापन की कारभार की वजह से 30 अप्रैल 2019 में हमारे स्कूल की मान्यता चली गई और उससे पहले हर एक साल के लिए हमें मान्यता मिलती थी. लेकिन क्या हुआ कि पिछले साल 2018 में हमें मान्यता वो जो मिलनी थी नहीं मिली, तकरीबन एक साल लेट हमें मान्यता मिली, जिसकी वजह से एक साल से हमारे वेतन अदा नहीं है. माननीय संचालक साहब का आदेश है डीवाईडी लातूर से कि इनके पेमेंट अदा कर दी जाए, लिहाजा उस आदेश का पालन करते हुए मुख्याध्यापक ने वेतन पथक अधीक्षक कार्यालय नांदेड़ को बिल पेमेंट अदा कर दिए. लेकिन उसके अंदर उन्होंने सिर्फ 5 कर्मचारियों के वेतन अदा किए, बाकी के कुछ जो कर्मचारी उनके वेतन देयक सादर नहीं कर पाए. उस क्यों नहीं कर पाए उसका खुलासा उन्होंने जिला परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी नांदेड़ को उन्होंने खुलासा लिखित स्वरूप में सादर कर दिया है. सिर्फ हमारी डिमांड ये है माननीय शिक्षण अधिकारी साहब जिला परिषद नांदेड़ से कि आप उस खुलासे को ध्यान से पढ़ें और हमें जल्द से जल्द हमारे जो वेतन देयक सादर हैं पे यूनिट के अंदर उसे तत्काल मंजूरी दें. औरंगाबाद शहरातील अतिक्रमणाविरोधात आता औरंगाबाद महानगरपालिकेने कठोर पावलं उचलायला सुरुवात केली. बीड बायपास अतिक्रमण मुक्त केल्यानंतर आता अतिक्रमण विभागाची कारवाई शहराअंतर्गत सुरू आहे. दरम्यान शुक्रवारी शहराच्या घाटी परिसरातील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटवण्यात आले.
यावेळी महापालिकेचे सुरक्षा बल तसेच पोलिसांची मदत घेण्यात आली. तर यावेळी पोलिसांसह मोठ्या प्रमाणात महापालिका अधिकाऱ्यांचे फौजफाटा उपस्थित होता. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. औरंगाबाद समर्थनगर येथील वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या व्यवस्थापकाने शहरातील एका कुटुंबाच्या मदतीने 28 किलो सोन्यावर दरोडा घातल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. या प्रकरणी सुवर्ण पेढीच्या मालकाने केलेल्या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने तडकाफडकी गुन्हा नोंदवून आरोपी व्यवस्थापक आणि मामा भाच्याला बेड्या ठोकल्या. व्यवस्थापक अंकुर राणे, राजेंद्र जैन आणि लोकेश जैन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. औरंगाबाद शहरातील समर्थनगर भागामध्ये वामन हरी पेठे यांचं ज्वेलर्सचं दुकान आहे. त्या दुकानात गेल्या 6 महिन्यापासून दुकानातला मॅनेजर अंकुर राणे आणि त्याचा साथीदार राजेंद्र जैन नावाच्या आरोपीने अंकुर राणेच्या मदतीने जवळपास 58 किलो सोन्याचे दागिने तिथून चोरी करून खोटी बिलं बनवून फसवणूक केली आणि ती शहरातल्या वेगवेगळ्या मुथूट फायनान्स वगैरे सारख्या कंपन्यांमध्ये ठेवून बरंचसं तिथून गहाण ठेवून कर्ज उचललेलं आहे. वामन हरी पेठेंचे मालक त्या दुकानात आल्यावर जेव्हा त्यांचा प्रकार लक्षात आला तेव्हा सगळी मोजणी करून त्यांनी काल आमच्याकडे फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून आमच्या क्रांतीचौक पोलीस स्टेशनला आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि काल रात्री यातला मुख्य आरोपी राजेंद्र जैन तसंच मॅनेजर अंकुर राणे आणि राजेंद्र जैनचा भाचा लोकेश राणे जैन याला आम्ही रात्री अटक केलेली आहे. आरोपी राजेंद्र आणि लोकेश हे नात्याने मामा भाचे आहेत. समर्थनगरात 9 वर्षापासून वामन हरी पेठे ज्वेलर्स हे सोने चांदी हिरे आणि रत्नजडित अलंकारांची पेढी आहे. दुकानात अंकुर राणे हा सुरुवातीपासूनच व्यवस्थापक होता. 15 वर्षापासून कार्यरत असल्याने राणे हा मालकांचा अत्यंत विश्वासू असा नोकर असल्याने समर्थनगर येथील सुवर्ण पेढी त्याच्याच ताब्यात होती. मालकाच्या परवानगीशिवाय एकाही ग्राहकाला उधारीवर अलंकार देण्याचे अधिकार त्याला नव्हते. परंतु राणे याने विश्वासघात करत आरोपी राजेंद्र जैन, त्याची पत्नी भारती आणि लोकेश जैन यांना तो सुवर्ण पेढीतील सोन्याचे दागिने चोरून देत होता. सुरुवातीला राणे जैन कडून दागिन्यांच्या रकमेचे धनादेश घ्यायचा, मात्र नंतर जैन कुटुंबाने राणे यास 2-3% कमिशन देण्यास सुरुवात केली. कमिशनच्या लालसेने 2017-19 या 2 वर्षाच्या कालावधीत राणेने आरोपी राजेंद्र जैन, भारती जैन आणि लोकेश जैन यांना तब्बल 27 कोटी 21 लाख रुपये किमतीचे 28 किलो सोन्याचे दागिने दिले. हा सर्व काळा बाजार मालकाच्या लक्षात येत असल्याने या प्रकरणी गुन्हा नोंदवला. यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने या तिन्ही आरोपींना अटक केली. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. ठाण्यातील मनोरमा नगर येथे जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात झाली आहे. गुरुवारी शनी मंदिर पासून पर्वरवीपर्यंत ही रथयात्रा काढण्यात आली. या संपूर्ण रथयात्रेचे आयोजन आमदार संजय केळकर यांनी केले होते. अनेक भाविकांनी या रथयात्रेला आपली उपस्थिती दर्शवत दर्शनाचा लाभ घेतला. संजय केळकर सर आहेत, आपण त्यांना विचारूया जगन्नाथ यात्रेबद्दल. नाही, जगन्नाथ यात्रा जी आहे ती या शहरामध्ये अनेक वर्ष चालत आणि विशेष करून त्या भागामधली जी ओडिशामधले या ठिकाणी रहिवासी आहेत फार मोठ्या उत्साहाने हा जगन्नाथाचा रथ जो आहे तो मोडत असतात आणि या मनोरमा नगरमध्ये उत्साहाचं वातावरण असतं. जगन्नाथाचं जे मंदिर आहे तर त्यांची ही प्रथा आहे, परंपरा आहे की आजच्या दिवशी अशा प्रकारचं त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये तो साजरा केला जातो आणि या ठिकाणी या भागामध्ये जे रहिवासी आहेत त्यांच्या सर्व जिल्ह्यातले लोक येतात आणि हा जगन्नाथाचा रथ तो घेतात. छान नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि तुम्ही इतका छान मी दरवर्षी यांच्या या कार्यक्रमाला येत असतो आणि खूप आनंद मिळतो. जगन्नाथाला प्रार्थना करत असतो की हे शहर जे आहे ते स्मार्ट सिटीमध्ये घेतलेलं आहे आणि या सगळ्या शहरातल्या नगरवासियांना जगन्नाथाचा आशीर्वाद मिळो आणि जगन्नाथाचा रथ हा एकट्याचा नसतो, सर्व नागरिकांचा त्याच्यामध्ये सहभाग असेल, लोकसहभागातून हे शहर जे आहे ते विकासाकडे.
जगत किनार जगन्नाथ है, पूरा विश्व ये जगन्नाथ का रथयात्रा मानता है। यहाँ पर 2.5 लाख का थाना जिला में उड़ी और समाज के लोग ये शुरू किए थे 11 साल का पहले, लेकिन आज हर समाज के लोग, हर प्रांत के लोग और खास करके महाराष्ट्र में जो मराठा लोग आमदार खासदार नगर सर जो भी है, इसको ज़्यादा से ज़्यादा हम लोग को प्रसन्न करके इसको बहुत बड़ा पैमाने में बढ़ाया और इसमें भाईचारा सबका है, इसमें जात पात कोई प्रकार भेदभाव नहीं रहता है और हम लोग को यही यात्रा को सबसे महत्व इसके लिए मानते हैं, हम सब एक है। बहुत अच्छा सर, बहुत आजकल तो 11 वर्षापासून मोहंती सर असतील किंवा आमदार संजय केळकर साहेब असतील, या रथयात्रेला आम्ही स्थानिक आमदार साहेब आहेत किंवा बाकी जे काही स्थानिक पदाधिकारी सर्व आम्ही मदत करतो, कारण या निमित्ताने आम्ही सर्व समाज एकत्र करतो, उडीसा समाज असेल किंवा उत्तर भारतीय असतील महाराष्ट्र असेल, सर्व आम्ही एकत्र मिळून साजरा करतो आणि यापुढे असं साजरा करत राहतो। सर्व रथयात्रेनिमित्त सर्व नागरिकांना आवाहन करतो त्यांनी या रथयात्रेत यावं आणि सहभाग म्हणून। रथयात्रा वगैरह तो साल में ये मासी बाड़ी मतलब मासी का मासी माँ का मंदिर जाते जगन्नाथ और उनका साथ उनका भाई उनका बहन। जळगाव शहरातील पारोळा महावितरण विभागाचा भोंगळ कारभार सुरू असल्याने अव्वाचे 1.25 बिले नागरिकांना येत आहेत, परिणामी नागरिकांना मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत असल्याने नागरिक त्रस्त आहेत। शहराच्या बहुतांश भागात अनेक नागरिकांना अव्वाचे 1.25 बिले अदा झाले आहेत, परिणामी नागरिक जेवीस आहेत, यामुळे महावितरण विभागाविषयी जनमानसात संतापाची लाट उसळली। ज्या नागरिकांना 1000 रुपयांच्या आत बिल अदा होत होती त्यांना तब्बल 3-3 हजारांच्या वरती बिले प्राप्त झाली आहेत, काही वीज ग्राहकांना तर 10,000 रुपयांपर्यंत बिले प्राप्त झाली असल्याने नागरिकांनी एकच संताप व्यक्त केलाय। ज्या नागरिकांना अवाजवी बिले प्राप्त झाली आहेत त्यांना महावितरण विभागात पायपीट करावी लागते। एलबीएनएल बिलाच्या तिप्पट बिले या महिन्यात नागरिकांना प्राप्त झाल्याने नागरिकांनी महिलांनी संताप व्यक्त करीत महावितरण कार्यालय गाठले आणि 100 रुपये रोजंदारीने कामाला जायचे आणि एवढं बिल कुठून भरायचे असा संतप्त सवाल महावितरणाला या नागरिकांनी केलाय। प्रतिनिधी समाधान मैलाळेसह आधार न्यूज मुंबई डेक्स। हदगाव वाळकी बाजार येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक बीजी तुप्तेवार तेवर हे नुकतेच सेवानिवृत्त झाले। त्यांचा मनमिळाऊ स्वभाव व शाळेमध्ये त्यांनी केलेले शैक्षणिक उपक्रम तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करून वाळकीच्या शाळेचे नावलौकिक करेल त्यांनी डिजिटल शाळा, संगणक कक्ष, शाळेतील शिक्षकावर पारदर्शीपणा असे विविध चांगले उपक्रम राबवले। आपणही समाजासाठी काही देणं लागतो म्हणून त्यांनी गावातील जागृत देवस्थान असलेल्या माता देसाई देवीच्या मंदिरासाठी 11,000 रुपयांचे दान दिले। याशिवाय शाळेला गेट नसल्याने त्यांनी स्वतःच्या खर्चातून 21,000 रुपयांचे शाळेला गेट बसवून दिले। अशा या मनमिळाऊ स्वभावाच्या मुख्याध्यापक बालाजी तुप्तेवार यांचा वाळकीच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या सपत्नीक सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी अशोक गायकवाड सह आधार न्यूज मुंबई डेक्स। तर या उद्याच्या ठळक घडामोडी अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज, तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या।